नमस्कार, जीवन विकास या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आम्ही तुमच्यापर्यंत दररोज नवनवीन माहितीपर व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आज देखील असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आले आहे. बऱ्याच जणांना वजनवाढीची समस्या असते. आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, बदललेल्या चुकीच्या आहार पद्धतींमुळे इत्यादींमुळे आपलं वजन हे वाढत असतं. हे वाढत्या वजनाला कसा आळा घालायचा हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला अशा 5 सवयींबद्दल माहिती सांगणार आहे की ज्या सवयी जर तुम्ही अवलंबल्या तर तुमचं वजन हे नक्कीच आटोक्यात राहण्यास मदत होणार आहे. तर फ्रेंड्स, वजन वाढीच्या या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी या सवयी तुम्ही नक्कीच अंगीकारायला पाहिजे. तर फ्रेंड्स, चला जाणून घेऊया या कुठल्या 5 सवयी आहेत. परंतु त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सोबतच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर फ्रेंड्स, जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठीच्या कुठल्या या 5 सवयी आहेत. तर यामध्ये पहिली सवय आहे कोमट पाणी. तर फ्रेंड्स, सकाळी उठल्यानंतर तुम्ही नक्कीच कोमट पाण्याचं सेवन हे करायला पाहिजे. एक ग्लास कोमट पाणी तुम्ही नक्कीच उठल्यानंतर प्यायला पाहिजे. कारण असं केल्याने काय होईल की तुमचं जे मेटाबॉलिझम आहे, पचनशक्ती आहे, तर ती सुधारण्यास मदत होतेच. परंतु ज्या फॅट आहेत तर त्या फॅटसुद्धा बर्न होण्यास मदत होत असते. पहिली आणि महत्त्वाची सवय म्हणजे कोमट पाण्याचं सेवन. फ्रेंड्स, दुसरी आणि महत्त्वाची सवय म्हणजे व्यायाम. बऱ्याच जण दिवसभरामध्ये कधीही एक्सरसाइज करत असतात. तर फ्रेंड्स, असं दिवसभरामध्ये एक्सरसाइज केल्याने जेवढा फायदा आपल्याला होत नाही तेवढा फायदा सकाळी व्यायाम केल्याने होत असतो. आणि म्हणूनच सकाळी व्यायाम केल्याने आपल्या कॅलरीज बर्न होतात आणि परिणामी फॅट्स आणि वजन कमी होण्यास सुद्धा मदतही होत असते. सो तुम्ही व्यायाम सुद्धा सकाळी करायला हरकत नाही. फ्रेंड्स, तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये, ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त आहाराचा समावेश केला पाहिजे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असलेल्या आहाराचं सेवन करायला पाहिजे. यामध्ये दूध, अंडी, मोड आलेली कडधान्ये, भिजवलेले नट्स, ताजी फळं इत्यादी पदार्थांचं सेवन तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये करू शकता. यामुळे काय होईल फ्रेंड्स, प्रोटीन तुमचा स्टॅमिना टिकून ठेवेल आणि फायबरमुळे तुमचं पोट भरल्याप्रमाणे राहील. परिणामी भूक कमी लागेल आणि तुमचं वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होईल. फ्रेंड्स, चौथी महत्त्वाची सवय म्हणजे की तुम्ही तुमच्या वजनाची नियमित नोंद करून ठेवा. कारण तुम्ही जर तुमचं डेली वजनाची नोंद करून ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं वजन कमी होत आहे की नाही. त्यामुळे तुम्ही नियमित तुमच्या डेलीच्या वर्कआउट प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या वजनाची नोंद करून ठेवू शकता. त्यासोबतच फ्रेंड्स, पाचवी महत्त्वाची सवय म्हणजे तुमचा लंच प्लॅन. फ्रेंड्स, व्यायाम, एक्सरसाइज आणि इतर कामातून फ्री झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचा लंच प्लॅन तयार करा. बरेच जण कामावरती जाताना लंच बॉक्स सोबतच घेऊन जातात. अशा व्यक्तींसाठी वजन नियंत्रणात ठेवणं फार काही अवघड नाही. परंतु बरेच जण टिफिन न नेता बाहेरचं जेवण जेवतात, बाहेरचं जेवण खातात किंवा अनहेल्दी फूड खातात, तर त्यामुळे वजन हे वाढतच राहतं. म्हणून फ्रेंड्स, तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमचा लंच सोबतच घेऊन जायला हरकत नाही. सो फ्रेंड्स, या 5 सवयी फॉलो करा आणि वजन वाढीच्या समस्येपासून मुक्ती मिळवा. धन्यवाद.